धनगर समाज की आरक्षण की मांगनी को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस। आज केंद्र सरकार सत्तारूढ़ है भाजपा, हा विषय आमचा जो विषय है तो केंद्राशी संबंधित है, केंद्राने धनगरांना आरक्षण सवलती अंमलबजावणी दृष्टिकोना विचार करावा, अन्यथा आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू आणि घरासमोर घंटा वाजवू, त्याची त्यांनी नोंद घ्यावी आणि पुढच्या लोकसभेमध्ये केंद्र सरकारला चांगलाच दणका धनगर समाज देईल एवढंच आमचं म्हणणं आहे। हे धनगर समाजाचा जो प्रश्न आहे तो केंद्राशी संबंधित आहे आणि म्हणून यापूर्वी धनगर समाजाचा समावेश हा सुरुवातीलाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे, परंतु अनेक वर्षापासून गेल्या 70 वर्षापासून आम्ही अनुसूचित जमातीत समाविष्ट असूनही आम्हाला आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून आता केंद्र सरकारने आमच्या व्यथांचा अंत आता करावा आणि आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आमचं आरक्षण आहे, त्यांनी धनगरांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही चौका चौकात नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू, केंद्रीय मंत्र्यांचे पुतळे जाळू, त्यांच्या घरात मेंढरं सोडू आणि खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर घंटा नाद करून या बैऱ्या सरकारचे कान कसे उघडतील याची दक्षता आम्ही घेऊ आणि म्हणून नरेंद्र मोदींनी आता आमचा अंत न पाहता आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा त्यांच्या सरकारचा अंत आता जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवा। उम्मेद कंत्राटी कर्मचारी का धरने आंदोलन। उम्मेद अभियान कर्मचारी महाराष्ट्र शासन से पूर्ण नियुक्ति की मांग को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस। हीच एक मागणी आहे की सर्वप्रथम ज्यांचे करार थांबलेले आहेत त्यांचे करार नूतनीकरण करण्यात यावे आणि सदरची उमेद अभियानाचं जे काम आहे ते त्रयस्थ संस्थेला देण्यात येऊ नये, ह्या प्रमुख दोन मागण्या आमच्या आहे। एवढ्या ह्या दोन मागण्यांसाठी आम्ही शासन दरबारी न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 10 सप्टेंबर 2020 जो जे परिपत्रक आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये काही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे, त्यांचे करार नूतनीकरण थांबवलेले आहे, भविष्यामध्ये ही संख्या बघता जिल्ह्यामध्ये